السلام علیکم ناظرین، نادر دونیز میں آپ کا استقبال ہے. چلیے جانتے ہیں آج کی خبر. चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, जिल्ह्याचे पालकमंत्री होते. माझ्या वडिलांच्या वेळेस त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी, त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असतात. आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत. आपली तब्येत बरी नाही, थोडासा दम लागतोय. आपण ह्याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू. माझं म्हणणं काय घाई करू नका. मी बघा, तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व ह्याच्यावर सविस्तर बोलू. चर्चा होती बघा, बघा चर्चा चर्चा राहतात. आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू. नाही, मी सांगितलं सिद्ध ज्या मार्गाला त्याच्या मार्ग सिद्ध करू. आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण केलंय, आपण खुलासा केलाय. आमदार साहेब, बाकीच्या आमदारांनी खुलासा केलाय? अद्यापर्यंत आपण खुलासा केला नाही, आपल्यावर आरोप होतोय. आपण खुलासा केला, मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी नव्हतो, माझी तब्येत बरी नव्हती. आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्या नंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले, हे मी कायम सांगत. माझे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे. कोण आरोप करते आपल्यावर? कोण मला माहित नाही, मला आपल्याकडून السلام علیکم، میں عمران خان. ہمیں امید ہے کہ آپ کو ہمارا چینل اچھا لگتا ہوں گا. لیٹسٹ نیوز کے لیے دیکھتے رہیے ناندیڑ اردو نیوز، اور نیوز کے پسند آنے پر لائک شیئر اور سبسکرائب کرنا نہ بھولے.